जगभरामध्ये नवीन वर्षाचं स्वागत फार मोठ्या जल्लोषात होतं, पण दुर्दैवानं आज आपल्या पाहण्यात असं येतं, जेव्हा आपण समाजाकडे उघड्या डोळ्यांनी बघतो तेव्हा असं लक्षात येतं की 31 डिसेंबरचा जल्लोष युवक असो की सगळे बरेच लोक हे दारू आणि अलेख व्यस्त करून करतात, त्यांना असं वाटतं की जल्लोष हा दारू घेऊन केला पाहिजे आणि त्यामुळे नवीन पिढी दुर्दैवानं ह्या दिवशी त्या व्यस्तांच्या गर्दीमध्ये अडकते। तर आजच्या या चेतना पदयात्रेचा मुख्य उद्देश असा आहे की नवीन युवकांमध्ये हा संदेश दिला गेला पाहिजे, त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग झालं पाहिजे, अरे बाबा हे व्यसन वाईट असतं, व्यसन हे घातक असतं, स्वतःचा पण नाश म्हणजे परिवर्तन पण नाश होतो, हा एक आजार आहे। तर या आजारातून लांब होण्यासाठी, या आजारातून बळी न पडण्यासाठी आपण दारूचा पहिल्या घोटाला नाही म्हटलं पाहिजे, दारूला नाही म्हटलं पाहिजे, व्यसनांना नाही म्हटलं पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागच नव्हे तर शहरी भागामधील मुलं असतील, काही मुलं असतील, सगळेच नाही, काही मुलं असतील, काही तरुण असतील, माणसं असतील, ते या जलोषाचा फायदा घेऊन व्यसनांचं फार मोठ्या प्रमाणात पालन करतात, व्यसनाचं आहारी जातात। हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा प्रामाणिक हेतू आमच्या मनामध्ये आहे आणि हे थांबण्याचा प्रयत्न आम्ही या पदयात्रेच्या मार्गानं करीत आहोत। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव कल्याणी जोशी,
आज जे व्यसनमुक्ती आणि 31 डिसेंबरचा जो कार्यक्रम असतो, प्रत्येक जण 31 डिसेंबर म्हटलं म्हणजे की मला पार्टी जायची, प्रत्येक तरुण असतो की मला पार्टीला जायचं, आम्ही सगळेजण आपण म्हणतो की पार्टीला जायचं, पण पार्टी म्हणजे काय? तर मग दारू असेल किंवा गुटखा असेल, ह्या सगळ्याच गोष्टींची आपली ही पार्टी असते. पण आम्ही जो आज हा कार्यक्रम केला असेल किंवा आम्ही ज्या कार्यक्रमात आज सहभागी झालो, मला असं वाटतं की ह्यात तरुण जास्त आहोत आम्ही, आणि हेच उद्या उठून व्यसनाला सामोरे जाणार आहेत. मग हाच तरुण जर आज सांगतोय की व्यसन करायचं नाही, तर हेच उद्या उठून खूप मोठं प्रेरणा सगळ्या समाजाला देऊ शकेल. आपण जी सुरुवात म्हणतो की व्यसन हे थांबलं पाहिजे, दारूमुक्ती झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात मुळात युवकांपासून होते, कारण की युवकच येत राहायला उत्तेजन देतो. आज आमच्यातले बरेच जण युवक, आज रात्रीत जर कधी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना नाही सांगू शकलो, आमच्याजवळ सोबतच्या जर कधी 2 मित्रांना आम्ही आज मागे गेलो, तर कदाचित उद्याचा समाज हा याच्यापासून मागे गेलेला असेल. म्हणून हा जो कार्यक्रम आज आणि एस पी सरांसोबत आमचं जे बोलणं झालं, मला खूप बरं वाटलं की आम्ही ह्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत आलो. उचे अधिकारी आहेत आणि आम्ही उद्याचे अधिकारी आहोत आणि ते आजचे अधिकारी आहे. हा जो कॉन्टॅक्ट आम्हाला असं वाटलं सरांमुळे झाला आणि ह्या कार्यक्रमामुळे झाला, तर मी यांचेसुद्धा आभार मानते. आणि खरंच ह्या आपण सर्व मित्रांनी आणि मैत्रिणींना मी सांगावं असं वाटतं की आम्ही सुरुवातच, आणि एक मुलगी असल्या कारणाने असं वाटतं की समाज हा परिवर्तनशील असतो. परिवर्तन हे आपल्यालाच घडवायचं असतं, कारण आपणही त्या समाजाचा एक घटक असतो. म्हणून मला असं वाटतं हे परिवर्तन आपल्यातूनच घडेल आणि नक्कीच उद्याचा दिवस हा व्यसनमुक्त झालेला असेल. धन्यवाद.